मला भी म्हणतात साहेबराव वासदांचा लाडका पट्ट्या तालीम संघ सातारायबाग फलटण तालुक्यातील मुळीकवाडी गावचा एक पैलवान परिस्थितीच्या कचाट्यात विस्तवाप्रमाणे होरपळतो खऱ्या कुस्तीत यक्षासारखा शापित राहतो पण खेळाच्या संघर्षात ताऊन सुलखून लगेच उभाही राहतो आणि येड्या बाबळीचा काटा बडून आव्हानांना टराटरा फाडून टाकतो हो मी बोलतोय मुळीकवाडी गावच्या आंतरराष्ट्रीय पैलवान सुधीर पुंडेकर याच्याबद्दल नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहित आहे आपला भारी तर मित्रांनो मुळीकवाडी शेजारच्या नांदल गावातील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय फलटणच्या मुधोजीराजे महाविद्यालयात सुधीरनं आपलं शिक्षण पूर्ण केलंय खरंतर मुळीकवाडी गावच्या कुस्ती परंपरेनं त्याला खेळात ओढलं आणि मग तो गावच्या तालमीत सराव करू लागला पर्यायानं तो आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला तिथून हळूहळू विभागीय स्तरापर्यंत मजलही मारू लागला ढवळवाकरी मुळीकवाडी मिरगाव अशा आजूबाजूंच्या गावातले फडही गाजू लागला पुढे वस्तात साहेबराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालीम संघात घामही गाळू लागला एक पैलवान होण्यासाठी जो सराव गरजेचा असतो ते तो सर्व करू लागला दंड बैठका जोर सपाट्या सारं काही पण मंडळी पैलवान होणं इतकं सोप्पं असतंय का अहो म्हणजे अंग मेहनतीसोबतच त्याला खुराकही हवाच की आणि अगदी याचमुळं पैसे नसल्याने काही दिवसात सुधीर तालमीतनं घरी परतला पण ज्याला या लाल मातीची गोडी लागली तो तिच्या बिगार राहू शकत नाही सुधीर मग घरीच अंग मेहनत करू लागला सुधीरला माहीत होतं की आपल्याला कुस्तीत पुढं जायचं असेल तर लाल मातीसोबतच आपल्याला मॅटर मा पण जम बसवायला पाहिजे झालं मग एच्या पहिल्या वर्षाला असतानाच मातीची कुस्ती खेळण्यासोबतच बेल्ट रेसलिंग नावाचा कुस्तीतला अनोखा प्रकारही त्याने शिकून घेतला उमर तांबोळी अमोल साटे मुक्तार तांबोळी जयदेव भामने यांच्या मार्गदर्शनात तो त्यावेळी सराव करू लागला आंतर महाविद्यालयीन बेल्ट रेसलिंग स्पर्धेतून खेळताना तर त्यानं पहिल्याच फटक्यात कराड येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तिथून बालेवाडी आणि मग तिथून थेट राष्ट्रीय स्तरावर सुधीरच्या नावाचा टंका घुमू लागला अगदी कमी काळ सुधीरने या बेल्ट रेसलिंग प्रकारावर आपली हुकूमतच निर्माण केली पण नीतीच्या मनात काहीतरी वेगच चाललं होतं सुधीरच्या वडिलांना एका अपघातात गंभीर दुखापत झाली डॉक्टरनेही वडील वाचणार नाहीत असं सुधीरला सांगितलं सुधीरसाठी हा मोठा धक्का होता या काळात त्याची लय फरपट झाली काही काळ कुस्ती बाजूला ठेवून त्यानं वडिलांची मनोभावे सेवा केली दरम्यान सुधीरला बेलारूस येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धा खेळण्यासाठी निमंत्रण आलं आता करायचं काय वडील असे एका जागेवर आणि आपण त्यांना सोडून कसं जायचं असा त्याला प्रश्न पडला बरं त्यात त्याचा सराव काहीच नव्हता की खुराकाचाही तपास नव्हता स्पर्धेला जायचं नाही असं सुधीरनं ठरवलं पण या काळात सुधीरच्या वडिलांनीच त्याला सांगितलं की पोरा माझी काळजी करू नकोस जा तुझं स्वप्न पूर्ण कर तू जिंकशील तेव्हाच मला बरं वाटेल झालं वडिलांच्या या शब्दानं सुधीरला दहात तिचं बळ आलं आणि हॉस्पिटलच्या बाजूला असणाऱ्या बागेतच मग तो धावण्याचा अंग मेहनतीचा सराव करू लागला प्रत्येक अपयशाला हजारभर कारणं देणाऱ्या गर्दीत सुधीर स्वतःलाच धीर देत यशाची उत्तरं शोधू लागला पुढे स्पर्धेत त्यानं कांस्यपदक पटकावलं वडील सुधीरच्या या यशानं लय हरकून गेले त्यांच्या डोळ्यात सुधीरबद्दल चमक पेटली पण शेवटी डोळ्यातील याच पेटत्या चमकेसह वडील देवाघरी गेले सुधीर त्या दिवशी लय रडला आपला बाप गेला हे त्याला सहन झालं नाही पण रडण्यात नाही तर लढण्यात खरी मर्दुमकी असते हे वडिलांचं तत्त्वज्ञान त्याला आठवलं आणि वडील गेल्यानंतर नवव्या दिवशीच आदर येते मुलींच्या फाडाचं नियोजन करण्याचं धाडसही त्यानं केलं सुधीर पुढे युक्रेनमध्ये बेल्ट रेसलिंगचा वर्ल्ड कपही खेळला त्यात त्यानं कांस्य पदक पटकावलं दोन हजार सतरा साली तुर्केमेनिस्तान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही तो खेळला अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा विना सरावाच्या विना खुराकाच्या त्यानं गाजवल्या नियमित सराव नसूनही दोन हजार सतरा सालच्या तुर्केमेनिस्तान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत किर्गिस्तानविरुद्धच्या ममाझा किरो कैरातला त्यानं तगडी लढत दिली बेल्ट रेसलिंग करता करता सुधीरनं कुस्तीच्या इतर समांतर खेळातही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सामने खेळले रशियातील बाबुरुस्क येथे झालेल्या पँक्रेशन या कुस्तीच्या उपप्रकारातही त्यानं कांस्य पदक पटकावलं पुढे दोन हजार एकोणीस साली हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या ग्राफलिंग स्पर्धेतही त्यानं सुवर्णपदक जिंकलं कुस्तीसोबतच कझाकुरेशी जुदोमध्येही सुधीर अगदी कमी वेळात तरबेज झाला कुस्तीला जीवन होऊन घेतलेल्या सुधीरची खरं तर नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर अनेक वृत्तपत्रांनी नोंद घेतली पण दुर्दैव हे की त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांना त्याच्या या आभा एवढ्या कर्तृत्वाची नोंद घ्यावी असंही कधी वाटलं नाही तर आपल्याला खेळ म्हटलं की सगळ्यात आधी क्रिकेट आठवतं आता या क्रिकेटच्या झापडीपुढे त्याचा बेल्ट रेसलिंग हा नेमका खेळ काय आहे ही माहिती घ्यायचीही तसदी आज कोण करत नाही अगदी सुधीरला स्पर्धेत जाण्यासाठी पैशांची गरज असते अशावेळी बऱ्याच वेळा तो सोसायटीचं कर्ज काढून स्पर्धेसाठीच्या परदेशवाऱ्या करतोय कुस्तीचा वर्ल्ड कप खेळणारा हा खेळाडू आजही उपेक्षित आहे आता तो जो बेल्ट रेस्लिंग हा कुस्ती प्रकार खेळतो त्या खेळाची गोची नेमकी काय आहे तर या खेळाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे पण त्याला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता नाही आहे त्यामुळेच भारताचं प्रतिनिधित्व करणारा सुधीर भारताचा तिरंगा घेऊन विदेशात देशाची शान वाढवतो आहे पण देशात त्याचा तितकासा सन्मान होत नाहीये तर बेल्ट रेसलिंगमध्ये बाप असणारे बेलारुसचे अलेक्झांडर मिदवेत किंवा किर्गिस्तानची इल्जादा मुमोनजोवा हो हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू सुधीरच्या कौशल्याचं कौतुक करतात तुर्केमेनिस्तान रशियामध्ये तर त्याच्या या खेळाला देवासारखं पुजलं जातं पण भारतात मात्र त्याचा खेळ फार थोड्या लोकांना माहीत आहे हरियाणाचे माजी राज्यपाल फत्तेसी सोलंकी यांनी त्याचं कर्तृत्व पाहून त्याला मागे एकदा एक्कावन्न हजारांचा इनाम दिला होता हरियाणा संघाकडून खेळण्यासाठी निमंत्रित केलं होतं पण सुधीरनं त्यांना ठाम नकार दिला महाराष्ट्र हीच माझी कर्मभूमी आहे असं तो त्यांना विनम्रपणे सांगू लागला पण महाराष्ट्राकडून आश ठेवून असलेल्या सुधीरला मात्र महाराष्ट्रातील शासनानं निव्वळ एका रूपाचीही मदत केली नाही पण धर्मादायुक्त मोहन गाडे नवनाग जगताप किशोर पमशे किशोर देसाई ही, ही माणसं मात्र प्राणपणाने सुधीरच्या कायमपाठीशी उभी राहिली त्याची आई शोभा पुंडलिक आणि पत्नी काजल पुंडलिक यांच्या पाठिंब्यावरच सुधीर आज खेळतोय पदकाचं कौतुक आईलं आहेच पण हातापायला जपून खेळबाळा हे तिचं सुधीरला काळजीनं सांगणंही असतं आईच्या या आशीर्वादावरच नुकत्याच अझरबैजानमध्ये झालेल्या एका स्पर्धेत त्यानं कांस्य पदक मिळवलंय आणि आता तो इस्तंबुलमधील एका स्पर्धेसाठी सज्ज झालाय कमी वयात एवढं यश मिळवूनही सुधीर आजही धडपडतोय आपल्या वाट्याला आलेलं पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणून आपल्या मुळीकवाडी गावातच आशाही कुस्तीगीर सुधीर पुंडेकर फाउंडेशनतर्फे भव्य दिव्य क्रीडा संकुल त्यानं उभारायचा निश्चय केला आहे या संकुलाचं काम सध्या सुरू आहे त्यासाठी भारतातील एका नामवंत ट्रस्टने पन्नास लाखांची मदतही त्याला देऊ केले शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की अशा गावागावातल्या सुधीरना आपण धीर तर द्यायला हवाच की आपण या मातीतल्या अस्सल हिऱ्याकडं एकदा तरी मनापासून बघायला हवं आज अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरातील लोक मीडिया सुधीरच्या पाठीवर सब्बाशकीची थाप देत आहेत पण काही प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवेत की आपण आपल्याच माणसाचं कधी मुक्तपणे कौतुक करणार आहोत आणि हो पाया ओढण्याची कोती मनोवृत्ती सोडून आपण लोकांचे हात ओढायला कधी शिकणार आहोत तर मंडळी अशी होती पैलवान सुधीर पुंडेकरची ही धगधगती गोष्ट तुम्हाला ती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कुठल्या पैलवानाची गोष्ट आम्ही सांगितली पाहिजे हेही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभारी या देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद